काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तिसरी यादी जाहीर केली. काल सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 16 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या 3 यादीमधून आतापर्यंत 87 उमेदवार जाहीर झालेत. सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आली. दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरेंना तर सांगलीमधून पृथ्वीराज पाटलांना उमेदवारी देण्यात आली. तर चांदवडमधून माजी आमदार शिरीष कोतवालांना संधी देण्यात आली. भाजपच्या राहुल आहेर यांच्या विरोधात काँग्रेसचे शिरीष कोतवाल अशी लढत होणार. तर कोणाकोणाला उमेदवारी जाहीर झाली ते आपण पाहूयात. खामगावमधून राणा दिलीप कुमार सानंदा, नांदेड दक्षिणमधून मोहनराव हंबर्डे, मेळघाटमधून हेमंत चिमोटे, देगलूरमधून निवृत्तीराव कांबळे, गडचिरोलीमधून मनोहर पोरेटी, मुखेडमधून हणमंतराव बेटमोगरे, दिग्रसमधून माणिकराव ठाकरे तर मालेगाव मध्यमधून एजाज बेग यांना उमेदवारी जाहीर झाली. चांदवडमधून शिरीष कुमार कोतवाल, वांद्रे पश्चिममधून आसिफ झकेरिया, इगतपुरीमधून लक्कीभाऊ जाधव, तुळजापूरमधून कुलदीप धीरज पाटील, भिवंडी पश्चिममधून दयानंद चोरघे, कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर, अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत आणि सांगलीमधून पृथ्वीराज पाटलांना संधी देण्यात आली.